आणखी एक महत्वाची आणि मोठी बातमी, धुळे रस्त्यावरनं ओबीसी बांधव आक्रमक झालेत, टायर जाळून आता निषेध व्यक्त करण्यात येतोय. सरकारचा कोणताही प्रतिनिधी आमच्याशी चर्चेला आला नाही, कोणीही दखल घेतली नाही अशी खंत यावेळी ओबीसी बांधवांनी व्यक्त केली. आणि त्यासाठीच ओबीसी बांधव आक्रमक झालाय, रस्त्यावरती उतरलाय, ओबीसी बांधवांकडनं रास्ता रोको करण्यात आल्याचं पाहायला मिळतं. एक्सक्लुझिव्ह दृश्य आता आपण साम टीव्हीवर पाहतोय. ओबीसी संघटनांनी रास्ता रोको केलाय, आता टायर जाळून निषेध करण्यात येतोय. पोलिसांशी आधी चर्चा सुरू होती, त्यानंतर आता टायर जाळण्यात आलाय. अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे सध्या संपर्कात आहेत. अक्षय, टायर जाळून आता आणखी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत ओबीसी बांधव. खरं तर नक्कीच आपण जर पाहिलं तर या महामार्गावर रस्ता रोको सुरू आहे आणि ओबीसी बांधवाकडून कुठचे टायर जाळण्यात आलेले आहे आणि पोलिसांकडनं टायर हिसकून घेण्यात झटापट झाली आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतं. तणावपूर्ण परिस्थिती सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि ओबीसी बांधव चांगलाच आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच अक्षय, पण सध्या परिस्थिती काय, तणाव पाहायला मिळतोय, टायर जाळण्यात आलंय, पोलिसांनी काय नेमकी भूमिका घेतली? जे ते आक्रमक झालेले होते आणि त्यांनी टायर जाळण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला, त्यावेळेस पोलिसांनी त्यांना अडवलं. झटापट देखील पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये झालेली पाहायला मिळाली. नंतर मात्र या हायवेवरती टायर जाळण्यात आलं आणि पोलिसांनी ते तात्काळ टायर जे आहे ते बाजूला केलेलं आहे आणि सध्या पोलीस जे आहे ते आंदोलकांना विनंती करत आहे. मात्र आंदोलक जे आहे ते तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांनी ते मागणी पोलिसांकडे करत आहे. त्या पोलीस आता काय भूमिका घेतात बघावं लागेल. जिल्हाधिकारी या ठिकाणी येतात का? ओबीसी बांधवांची तर मागणी आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी जायला पाहिजे. अंतरावली सराठीमध्ये जिल्हाधिकारी नेहमी जायचे, मात्र वडीगोद्रीमध्ये जिल्हाधिकारी एकदाही फिरकले नाही अशा प्रकारचा आरोप देखील यावेळी आंदोलकांनी केला. असं म्हणत जे आहे ते ओबीसी बांधवांचे आक्रमक होताना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहे. अगदी, पण अक्षय, पोलिसांना या रस्ता रोकोची कल्पना नव्हती का? एवढा मोठा ओबीसींचा जमाव रस्ता रोको करणार, याबाबत पोलिसांकडे काहीच माहिती नव्हती, अचानक हा जमाव रस्त्यावरती उतरला. खरं तर आपण जर पाहिलं तर आज 6वा आमरण उपोषणाचा दिवस होता आणि हाकेंनी 2 दिवसापूर्वीच पाणी सोडलेलं होतं. कुठेतरी हाकेंची प्रकृती खालवत असल्यानं ओबीसी बांधव जे राज्यभरातून वडीगोद्रीमध्ये दाखल होत होता. अचानक 4 वाजे थोड्या वेळापूर्वी जे आहे ते लक्ष्मण हाके यांची तपासणी करण्यात आली, ECG ची तपासणी त्यांची करण्यात आली होती आणि कुठेतरी लक्ष्मण हाके यांची तब्येत खालवती म्हणून ओबीसी बांधव जो आक्रमक होताना त्यावेळी पाहायला मिळत होता. त्यांनी विनंती देखील हाकेंना केली होती की आपण पाणी घ्यावं आणि कुठेतरी हाकेंची तब्येत पाहून जी आहे खालवताना पाहून जे ओबीसी बांधव या ठिकाणी आक्रमक झाले, त्यामुळं अचानक आक्रमक झाल्यामुळं पोलिसांना याची कल्पना नसावी अशी माहिती आहे. अगदी अक्षय, तू आमच्यासोबत असाच राहा. आपण 2 दृश्य बघतोय या क्षणाची. एकीकडे टायर जाळून आक्रमक झालेले ओबीसी बांधव आहेत, दुसरीकडे पोलीस त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत. ही आत्ताच्या क्षणाची 2 मोठी दृश्य साम टीव्हीवर आपण पाहतोय. ओबीसींचा एल्गार आपल्याला पाहायला मिळतोय, ओबीसी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतायत. वडीगोद्रीमध्ये गेल्या 6 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. लक्ष्मण हाके उपोषण करतायत, त्यांच्या आंदोलनाचा उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे. त्यानंतर आता ओबीसी बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. मोठी बातमी या क्षणाची आपण साम टीव्हीवर बघतोय. एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीवर पाहायला मिळत आहेत. टायर जाळत आंदोलन करण्यात येत आहे, रास्ता रोको करण्यात येतोय. ओबीसी बांधवांचा आक्रमक पवित्रा या ठिकाणी पाहायला मिळतो, तर दुसरीकडे पोलीस त्यांची समजूत काढतानाची दृश्य देखील आपण पाहतोय. पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय, मात्र तरी देखील आक्रमक ओबीसी बांधवांनी टायर जाळले. पुन्हा एकदा जाणार होतो अक्षयकडे. अक्षय, ओबीसी बांधव नेमकी काय भूमिका घेत आहेत, कारण आता टायर जाळण्यात आलंय, तणाव निर्माण झालेला आहे, या पुढची भूमिका काय असणार आहे? खरं तर आपण आता काही ओबीसी बांधवांशी बातचीत केली, त्यावेळेस ओबीसी बांधवांना सांगितलं की अंतरावली सराठीमध्ये ते मंत्र्यांबरोबरच जिल्हाधिकारी देखील वारंवार येत होते, मात्र वडीगोद्रीमध्ये जिल्हाधिकारी फिरकलेले नाही. त्यामुळं या ठिकाणी मंत्री तर आता शक्य नाही, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवा, तरच आम्ही रस्ता मोकळा करतो. अशा प्रकारची जी आक्रमक भूमिका जी आहे ती आंदोलकांनी घेतलेली आहे. नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. मोठी दृश्य 2 आपण बघतोय, एक्सक्लुसिव्ह दृश्य साम टीव्हीवर पाहतोय. आताच्या क्षणाची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय. एकीकडे आक्रमक झालेले ओबीसी बांधव आहेत, टायर जाळण्यात आलाय, निषेध व्यक्त करण्यात आलाय, जिल्हाधिकारी वडीगोद्रीत फिरकत नाहीत अशी भूमिका ओबीसी बांधवांनी घेतली. अधिक माहिती आपण आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आपल्यासोबत आहेत. गोपीचंद जी, ओबीसी बांधव आक्रमक झालाय, मात्र टायर जाळण्यात येत आहे, त्यामुळे तणाव कुठेतरी निर्माण झालाय, तुमची भूमिका काय? पडळकर जी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत?